गोव्यातल्या सासष्टी तालुक्यातल्या केळशी गावातली ही शांतादुर्गा देवी। शांतादुर्गा देवीच्या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते। एकदा विष्णू आणि महादेवांमध्ये तुल्यबळ युद्ध सुरू होतं। हे युद्ध थांबवण्यासाठी ब्रह्मदेवांनी जगदंबा मातेला युद्ध थांबवण्याची विनंती केली। तेव्हा जगदंबा मातेनं शांतादुर्गा देवीचं रूप घेतलं आणि सर्वत्र शांतता निर्माण झाली। आणि तेव्हाच जगदंबेचं शांत रूप म्हणजे शांतादुर्गा माता। श्री शांतादुर्गा संस्थान हे गोव्यातील एक सर्वात जुनं आणि मोठं संस्थान आहे आणि या संस्थानचे महाजन अंदाजे 6,000 ते 10,000 पर्यंत असते। बाहेरही त्यांचं वास्तव्य आहे, विशेषतः कौशिक गोत्री, नंतर मग भारद्वाज आणि वत्स अशा तीन गोत्राचे सारस्वत ब्राह्मण या संस्थानचे महाजन आहेत। सकाळी 6:30 ला 6:30 च्या जे देऊळ आपलं उघडलं जातं, जो पुजारी असतो त्या पुजाऱ्यानं आतमध्ये सगळं देवीचं निर्माल्याकडे काढलं जातं, त्याच्यानंतर अभिषेक करत होतात। आपले जे महाजन आहेत आपल्या भारतामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पसरलेले, हे सगळ्या महाजन ज्यांना ज्यांना इच्छा असते त्याच्या सगळ्यांना त्या अभिषेकाचा मान दिला जातो। म्हणजे स्वतः देवीच्या समोर जाऊन तिला स्नान घालणं, जी पूजा आतमध्ये करणे शक्य आहे ती सगळी पूजा आपले महाजन करतात। याच्यासाठी आपल्याकडे 2 पुरोहित आहेत, विनायक पेंडसे आणि शांताराम सरज्योतिषी म्हणजे कुमार सरज्योतिषी, हे आपले पूजा आणि 4 पुजारी आहेत। केळशी इथल्या मूळ मंदिराला पोर्तुगीज काळात बाटण्याची भीती होती। या भीतीपोटी हे देवस्थान फोंड्याजवळच्या कवळ इथं आणण्यात आलं। कवळ्यातलं हे मंदिर 450 वर्षापूर्वीचं आहे। मंदिरासाठीचं साहित्य परदेशातून आयात केलंय। तसंच या मंदिराच्या उभारणीसाठी सातारच्या छत्रपती शाहू महाराजांनी देखील विशेष मदत केली आहे। मंदिरात 6:00 पासूनच पूजा आरतीस सुरुवात केली जाते। नवरात्रोत्सवात इथं विशेष पूजेचं आयोजन केलं जातं। अनिल पाटील, झी मीडिया, गोवा। आणि आता आपण दर्शन घेणार आहोत गोवा वासियांचं श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मीचं। प्राचीन मंदिरांपैकीच एक असणारं हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे। निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या गोव्यातल्या फोंडा तालुक्यात असलेल्या अंतरुज महालात बांदिवडे गावात स्थित असलेलं हे महालक्ष्मी मंदिर। बांदिवडे गावातल्या या भव्य आणि सुंदर पश्चिमाभिमुख मंदिराची रचना 4 भागात विभागली आहे। प्रशस्त सभामंडप, चौक, नगारखाना, पलंगकुडी आणि गर्भकुडी अशी मंदिराची सुंदर रचना आहे। सकाळी साधारण 6:00 देऊळ उघडलं जातं, त्याच्यानंतर निर्माल्य विसर्जन होतं, त्याच्यानंतर जे कोण महाजन भाविक वगैरे असतात त्यांचं दररोज अभिषेक, कुंकुमार्चन वगैरे ते सेवा चालू असते। ही सेवा साधारण 10:30-10:30 होते। त्याच्यानंतर परत देव व्यवस्थित धुवून पूजा अलंकार वगैरे सगळं होतात आणि दुपारी साधारण 12:30 आरती होतात। मग संध्याकाळचा दररोज काही विशेष कार्यक्रम नसतो आणि रात्री परत 8:30 आरती होऊन संध्याकाळच्या देऊळ बंद होतं, हा नित्यक्रम आहे। माझं कुलदैवत मंगेश महालक्ष्मी आहे, तर मी ह्या सगळ्यांना इकडची गोव्याची देवस्थानं दाखवायला आणलेलं आहे आणि ह्यांना सगळ्यांना गोव्याच्या देवस्थानांबद्दल खूप आकर्षण होतं। मी त्यांना सांगायचे की इकडे उत्सव कसे साजरे केले जातात, सण कसे साजरे केले जातात, म्हणून आम्ही मुद्दाम इकडे सगळे ते उत्सव बघायला आलो। महालक्ष्मीची ही मूर्ती शाळीग्रामची असून दररोज या ठिकाणी सकाळी 6:00 ते 11:30 मंदिरात अभिषेक आणि पूजा सुरू असते। या ठिकाणी उत्सव मूर्तीला अभिषेक घालण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते। महालक्ष्मी मातेच्या या मंदिरात प्रतिदिन दुपारी महाआरती होते। शुक्रवार हा देवीचा मुख्य दिवस असून या दिवशी पालखी सोहळा होतो। या ठिकाणी रामनवमी आणि नवरात्र हे देवीचे मुख्य उत्सव म्हणून मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात। अनिल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोवा। माहूरच्या देवीचं अर्धपीठ म्हणून ओळख असणाऱ्या बीडच्या खंडेश्वरी देवीला नवरात्रात भक्तांची प्रचंड गर्दी होत असते। नवसाला पावणारी ही देवी भक्तांची संकट दूर करते। बीडकरांचं ग्रामदैवत असणारी खंडेश्वरी हे श्रद्धास्थान आहे। बीड शहराच्या पूर्वेला डोंगरांवर असलेल्या खंडेश्वरी देवीचं हे प्राचीन मंदिर। हे मंदिर म्हणजे प्राचीन काळातील उत्तम शिल्प समजलं जातं। खंडेश्वरी मंदिर 16व्या ते 17व्या शतकातील असावं असा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याचा दावा आहे। मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी नसून ते हेमाडपंथाच्या जवळपास 600 वर्षानंतरचं असावं। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासमोर 20 स्क्वेअर फुटांचा सभामंडप दगडी स्तंभाच्या आधारावर उभा आहे, तर गाभाऱ्यात खंडेश्वरीची मूर्ती विराजमान आहे। देवीचं नावही बालाघाटच्या रांगेतील डोंगरांवरून पडल्याचं जाणकार सांगतात। मंदिर असलेल्या डोंगराला खंडकाई डोंगर संबोधलं जातं।
खंडेश्वरी देवी ही बीड शहराची प्राचीन देवी असल्याचा भक्तांचा विश्वास आहे. साधारणतः 100 वर्षांपासून या ठिकाणी या देवीची पूजा केली जाते. अत्यंत पुरातन आणि हेमाडपंती मंदिराच्या नावावर 100 एकर जमीन आहे. बीडसह मराठवाड्यातूनही भक्त या देवीच्या दर्शनाला येतात. पंचकृषीतील तसंच जिल्ह्यातून जे बाहेर पुणे मुंबई इतर शहरातही गेलेले सगळे भक्त आणि तिथेही वाढलेले भक्त हे सगळे नवरात्रात आणि एरवी सुद्धा दर पौर्णिमेला इथं भरपूर गर्दी असते. नवरात्रात जवळपास दररोज 20 ते 25 हजार लोक दर्शन घेत आहेत आणि दसऱ्या दिवशी शिमोल्लंघनासाठी इथं किमान 2 लाख लोक ॲट ए टाइम इथं उपलब्ध असते, दर्शनासाठी आलेले असते, शिमोल्लंघनासाठी आलेले असते. साधारणपणे 1963 साली खंडेश्वरी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. पूर्वी पत्राच्या शेडमध्ये असलेलं हे मंदिर ट्रस्टने भाविकांच्या देणगीतून जमा झालेल्या पैशातून भव्य असं उभारलं आहे. ही खंडेश्वरी देवी ही भक्तांच्या नवसाला पावणारी देवी आहे. ह्या ट्रस्टचं कारभार अगोदर श्रीपतराजी कदम होते, त्याच्यानंतर आम्ही सर्व ट्रस्टची म्हणजे मी अध्यक्ष झाल्यानंतर चौरी भाऊ सचिव झाल्यानंतर एक टीमवर्क इथं तयार झाली आणि ह्या टीमवर्कच्या मार्फत ह्या येणाऱ्या भाविकांना कशा कुठल्या पद्धतीने चांगल्या सुविधा पुरवता येतील आणि मंदिराची पूजा अर्चा विधीपूर्वक हे सगळं म्हणजे टीमवर्कने सगळं सांभाळलं जातं. देवीच्या दर्शनानं मनाला चैतन्य लाभतं असा भक्तांचा विश्वास आहे. बीडच्या खंडेश्वरी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं भाविकांची प्रचंड गर्दी असते. माहूरच्या देवीचं अर्धपीठ म्हणून ओळख असणाऱ्या बीडच्या खंडेश्वरी देवीला आवर्जून भेट द्यावी असंच हे श्रद्धेय ठिकाण आहे. लक्ष्मीकांत रुईकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बीड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.